28 तारखेला सकल वंजारा समाज रस्त्यावरती उतरतोय. वाढीव आरक्षण या मुख्य मागणीसह अन्य मागण्या घेऊन बीडमध्ये जिल्ह्यातील वंजारा समाज मोठ्या संख्येने 28 तारखेला रस्त्यावरती उतरणार आहे. यासाठी समाजातील सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील लोकांनी मोठी जय्यत तयारी देखील सुरू केली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही वंजारा आरक्षण कृती समितीचे सदस्य बाळासाहेब साणब यांच्याशी चर्चा केली. ऐकूयात कशा पद्धतीने हा संपूर्ण मोर्चा संपन्न होणार आहे आणि या मोर्चा दरम्यानच्या मुख्य मागण्या काय आहेत. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. नियोजन असणार आहे कुठून कुठपर्यंत निघणार आहे हा मोर्चा आणि कसं नियोजन केलेलं आहे संपूर्ण. वंजारी समाजाच्या वाढीव आरक्षणासाठी येत्या 28 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कलेक्टर ऑफिस या मोर्चाचं या पद्धतीचं नियोजन आहे. यामध्ये ऊसतोड कामगार, कष्टकरी कामगार, खेड्यापाड्याचे गरीब वंजारी हे सर्व वंजारी समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. आणि त्याचं एक कारण आहे, राज्यामध्ये जे मुलं MPSC करतात, UPSC करतात, जास्तीत जास्त मुलं ऊसतोड कामगाराचे मुलं आहेत. ज्यावेळी 5-5, 6-6 वर्ष ते मुलं MPSC करतात आणि शेवट 5-6 वर्ष MPSC करून जर त्यांना नोकरी नाही मिळाली, शेवटला त्याच्या हातामध्ये कोयता असतो आणि खऱ्या अर्थाने कोयता ऊसतोड कामगारावर फार मोठ्या प्रकारचा अन्याय म्हणून लाखोच्या संख्येने ऊसतोड कामगार या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. येणारे जे मोर्चेकरी जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठीचं कसं नियोजन आहे, कोणाला हानी पोहोचू नये आणि गाड्याच्या पार्किंगची त्याची कशी व्यवस्था केलेली आहे. इकडून येणाऱ्या गाड्या जे केज असेल, अंबाजोगाई असेल, परळी असेल, वडवणी असेल, इथं आपला बार्शी नाकाच्या अलीकडे या नदीमध्ये पूर्ण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथून लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी जायला एकदम शॉर्टकट रस्ता आहे. इकडे येणाऱ्या लोकांना नगर नाक्याच्या त्या पलीकडे एक पार्किंग आहे, तिथं त्याची व्यवस्था केलेली आहे. ज्या त्या पार्किंग कुठंही कसल्याही प्रकारची गडबड होणार नाही. आणि मी सर्व मोर्चेकरांना आवाहन करतो की आपण शांततेत मोर्चा काढायचा आहे, कुठेही गालबोट न लागता रस्त्याने पण निघताना आपण व्यवस्थित निघायचं आहे. कुणालाही वाईट बोलायचं नाही, वाईट घोषणा द्यायच्या नाही. आपण आपल्या हक्कासाठी म्हणतोय, या गरीब शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, ऊसतोड कामगाराच्या हक्कासाठी, न्यायासाठी हा आरक्षणाचा मोर्चा केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मी शासनाला आवाहन करतो, खऱ्या अर्थाने येत्या विधानसभेच्या अगोदर जर तुम्ही वाढीव आरक्षण नाही दिलं तर या राज्यामध्ये वंजारी समाज 100% मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. या सरकारने अनेक जणांना आरक्षण दिली. आता अजून एक आजच पेपरला बातमी बघितली मी, म्हणजे खऱ्या अर्थाने मराठा असेल, धनगर असेल, तुमचं ब्राह्मण असेल, वाणी असेल, लिंगायत वाणी यांनाही 31-31 तारखेपर्यंत त्यांनी आवाहन केलंय. मग आम्ही सगळ्यात खऱ्या अर्थाने कष्टकरी, ऊसतोड कामगार, गरीब लोक आमच्या पोटजीविकेसाठी एवढं कष्ट करावं लागतं आणि एवढं करून जर आम्हाला नोकरी मिळत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही रस्त्यावर जाऊन भांडू शकत नाही, आम्ही शासनाच्या विरोधात जाऊ शकत नाही, आम्ही मोर्चे काढू शकत नाही, आम्ही आंदोलन करू शकत नाही, आम्ही जाळपोळ करू शकत नाही. आम्ही एक काम करू शकतो की मला माझं मतदान द्यायचं नाही, मला बूथवर जाऊन मतदान करायचं नाही. ही वंजारी समाजाच्या वतीने भूमिका घेण्यात आलेली. समाज बांधवांना मी आवाहन करतोय, या राज्यातल्या वंजारी समाजांना मी आवाहन करतो, खऱ्या अर्थाने तुमची इथलून पुढची पिढी, त्या पिढीला न्याय द्यायचा असेल, त्यांना सक्षम करायचं असेल, त्यांना ताकद द्यायची असेल तर येत्या 28 तारखेच्या मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा. हीच तुम्हाला हात जोडून विनंती. जय महाराष्ट्र, जय बाबा.